देशात विकासाची गंगा मोदी सरकारच्या कार्यकाळात प्रवाहित झाली असून तिला गती देण्यासाठी महायुतीला साथ द्या असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाणा इथल्या सभेत केलं. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ खामगाव इथं काल सभा झाली. वर्ष 2019 भाजपासोबत युती करून आम्ही सत्तेत आलो होतो परंतु काहींनी स्वार्थासाठी युती तोडली अशी टीका शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. गेल्या 10 वर्षात मोदीजींनी केलेली कामं आणि 60 वर्षात काँग्रेसनी केलेली कामं जर आपण पाहिली तर हिमालयापुढे एक टेकडी उभी आहे अशा प्रकारची तुलना होऊ शकते. आणि म्हणून मला जर कोणी विचारलं तर तुमचे 10 वर्षामध्ये आणि मागच्या इतक्या वर्षात सुवर्ण काळ कोणता असेल देशासाठी तर मी सांगेन मागचा 10 वर्षाचा काळ हा सुवर्ण काळ असेल. कारण मोदीजींच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण लढतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात सुरू असलेल्या विकास कामांचा दाखला देत देशाचा विकास करण्याची क्षमता फक्त मोदी यांच्यातच असल्याचं सांगितलं. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरून काढणारा वैनगंगा नळगंगा आणि पैनगंगा प्रकल्प तसंच केंद्र सरकारच्या मदतीनं सर्वत्र कामं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. विरोधी पक्षांवर त्यांनी घणाघाती टीका केली. कशी आहे आपल्या युतीचं इंजिन आहे नरेंद्र मोदीजी पॉवरफुल इंजिन आणि त्याला शिवसेनेची बोगी आहे राष्ट्रवादीची बोगी आहे मनसेची बोगी आहे रिपाईची बोगी आहे सगळ्या बोग्या या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि या बोग्यांमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त सगळ्यांना बसायला जागा आहे सगळ्यांना बसवून सबका साथ सबका विकास म्हणा मोदीजींची ट्रेन झपाट्याने विकासाकडे जाते.